ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक सविस्तर बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एका पक्षाचे दोन पक्ष झाले, मात्र अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं शरद पवारांवरचं प्रेम कायम आहे आणि याचा प्रत्यय दिलीप वळसे पाटलांच्या जाहीर भाषणातून आला. पक्षात फूट का पडली असे प्रश्न कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना विचारले जातात. त्या प्रश्नाचं उत्तर देताना दिलीप वळसे पाटलांनी बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात असं वक्तव्य केलं. भाजपमध्ये गेलो किंवा आणखीन शिवसेनेत गेलो असं नाही, आपला पक्ष कायम आहे. आपल्या पक्षाचं नाव NCPच आहे, आपलं चिन्ह घड्याळच आहे. आपण कोणत्याही पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादीच असल्याचं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. NCP शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावरून वळसे पाटलांना जोरदार टोला लगावलाय. वळसे पाटील साहेबांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते कशाच्या तोंडावर आलेलं आहे? विधानसभेच्या इलेक्शनच्या. दिलीप वळसे पाटील यांनी पवार साहेबांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही हे वक्तव्य करून आगामी काळात काय घडू शकतं याचा एक प्रकारे संकेतच दिलेत. आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावं यासाठी मुंबई विद्यापीठानं नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आलेत. दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगानं विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. 40% जास्त शारीरिक विकलांग नागरिकांना आता घरातूनच मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या 2400 साध्या डिझेल बसेसपैकी पहिली बस दापोडीमध्ये दाखल झाली, तर दिवाळीपर्यंत आणखी 50 बसेस येणार आहेत. याची यशस्वी चाचणी तमिळनाडूमध्ये झाली आहे. आणखी एक सविस्तर बातमी, ते म्हणजे महायुतीचं जागावाटप होण्याच्या आधीच रवी राणांनी बडनेरा या ठिकाणाहून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असा उल्लेख रवी राणांच्या बॅनरवरती करण्यात आलाय. मात्र भाजपचे तुषार भारतीय हे सुद्धा बडनेऱ्यातून इच्छुक आहेत, त्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीत मोठा तिढा निर्माण झालाय. रवी राणांच्या एका बॅनरमुळे अमरावतीतलं महायुतीतलं वातावरण चांगलंच तापलंय. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवी राणांचा फोटो बॅनरवर छापण्यात आलाय. उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार रवी राणा मैदानात उतरले, तर भाजपचे तुषार भारतीय यांनीही याच मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली. त्या महायुतीसोबत जो आमदार आहे त्या आमदाराला तिसरी सुटणार आहे अशा प्रकारचे संकेत खऱ्या अर्थाने वरिष्ठ पातळीवर मिळालेले आहे. बडनेरामधील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रवी राणांना प्रचंड विरोध केलाय. महायुतीची तिकीट त्याला कशी मिळणार आहे, काय संबंध आहे त्याचा? भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल आणि आम्ही भाजपकडूनच लढू. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांना उमेदवारी दिली होती, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. कार्यकर्त्यांची नाराजी राणांना भोवली होती. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी मैदानात उतरणार आहेत. शिरीष चौधरी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालंय. भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरींनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. 19 मध्ये काही ऍक्सिडेंट झाला, परंतु मी एक आत्ताच तयारी सुरू करतोय असं नाही. जेव्हापासून माझा पराभव झालाय म्हणजे गेल्या 5 वर्षापासूनच माझी तयारी सुरू आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील अपघातानं निवडून आल्याचा टोला शिरीष चौधरींनी लगावला होता. मागील 5 वर्षात पाटलांनी मतदारसंघात लक्ष दिलं नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय. कोणी काय तयारी करायची, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण ते भाजपचे कधी होते किंवा नव्हते हे त्यांनाच माहिती. अमळनेर मतदारसंघात शिरीष चौधरींच्या पवित्र्यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत, त्यामुळे भाजपला शिरीष चौधरींची समजूत घालण्यात यश येत आहे की नाही यावर राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत.